राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा असलेल्या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यालाच आता भाजपनं टार्गेट केलंय. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत मिशन बारामतीचा श्री गणेशा केलाय. पवारांना डिवचण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. आता नेमकी कोणती आव्हानं त्यांच्यासमोर आहेत आणि देशासह राज्याच्या राजकारणात महत्वाचे समजल्या जाणाऱ्या या पवार कुटुंबावर त्याचा नेमका काय परिणाम होईल यावरच बोलूयात पुढच्या 3 मिनिटात. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ हे भाजपचं लक्ष असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याच्या हालचालींना आतापासूनच वेग आलाय. काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामतीचा दौरा करणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यासाठी भाजपनं बारामती लोकसभा मतदारसंघ मिशन हाती घेतलंय. महत्वाचं म्हणजे सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवातच भाजपने बारामती मिशनचा श्री गणेशा केलाय. या मिशनच्या व्यूहरचनेसाठी बारामतीत एका बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलंय. भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करण्यात येणार असून कार्यकर्त्यांना बळ देणं, बूथ कमिट्या ऍक्टिव्ह करणं आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं अशा अनेक कामांचा त्यात समावेश असणार आहे. यासाठी भाजपचे पदाधिकारी जोरदार कामाला लागलेत. आमदार राम शिंदे आता बारामतीत दौरा करणार आहे तर येत्या 6 सप्टेंबरला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामतीला भेट देणार आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलंय. खरं तर वर्षोनवर्ष बारामतीवर पवार कुटुंबाचं वर्चस्व आहे आणि तेच मोडीत काढण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. असं असताना भाजपचं मात्र बारामतीत स्वागतच केलं जाईल अशी प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. त्याचं मनापासून स्वागत करते कारण ते नड्डाजी काय म्हणतात, नड्डाजी म्हणतात एक पार्टी एक देश. आमचं त्याच्या बरोबर विरोधात मत आहे. आमचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्याच्यामुळे एक देश अनेक पक्ष राहिलेच पाहिजेत आणि मी निर्मला जेव्हा येतील या देशाच्या वित्तमंत्री आहेत मी स्वतः त्यांचं स्वागत करीन. पक्षात का नाही, त्यांनी त्यांचा पक्ष का वाढू नये, आम्ही आमचा पक्ष वाढवायवा तर त्यांनी का वाढवू नये, त्याच्यात गैर काय. मनसे पण जर पाठवत असेल तर कुणाला तरी तर मला मी त्याचं स्वागतच करीन. मला आनंद होईल कारण का मला या मतदारसंघावर प्रचंड प्रेम आहे. त्याच्यामुळे जो लोकप्रतिनिधी या सगळ्या मतदारसंघाला पुढे जाईल त्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि म्हणून तर संविधान आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, बारामती जर सगळ्यांनाच एवढी हवी हवी वाटत असेल तर ती किती चांगली आहे. ह्याचंच सर्टिफिकेट जे येत आहेत ते पाहुणे देत आहेत ज्याचा मला मनापासून आनंद आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात भाजपने दौंडचे आमदार असलेल्या राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी कांचन कुल यांचा सपशेल पराभव झाला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप जोरदार उतरणार आहे असंही बोललं जात आहे. आता भाजप बारामतीला खिंडार पाडण्यात कितपत यशस्वी होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुढ्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.